जन्म दिलेल्या आईला मुलानं आणि सुनांनी घरामधनं बाहेर हकलून दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील आंबी दवणगाव इथे 17 एप्रिल रोजी घडली आहे. याबाबत मुलगा आणि दोन सुनांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी अशी एक म्हण आहे. याचा अर्थ असा की तीनही जगाचा राजा असलेला माणूस हा आईविना भिकारी असतो. प्रत्येक जाती धर्मामध्ये आईला खूप मोठं स्थान आहे असं म्हटलं जातं की परमेश्वरानं पृथ्वी तलावरती असलेल्या प्रत्येक माणसाची काळजी घेण्यासाठी आईची उत्पत्ती केली. आई स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांना खाऊ घालत असते, त्यामुळे आईला परमेश्वराचं स्थान दिलं जातं. मात्र राहुरी तालुक्यातील दवणगाव इथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मुलानं आणि सुनांनी आईला घरामधनं हकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार इथे समोर आलाय. मालनबाई सखाराम भोसले या महिलेनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीमध्ये म्हटलंय की यामधील आरोपी शरद भोसले हा तिचा मुलगा आणि आरोपी सविता भोसले आणि सुनीता भोसले या तिच्या सुना आहेत. 17 एप्रिल रोजी 2 वाजेच्या दरम्यान मुलगा आणि सुनांनी मालनबाई भोसले या महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तिला जेवण न देता तसेच तिचा सांभाळ न करता तिला घराच्या बाहेर हकलवून लावलं. दरम्यान घटनेनंतर मालनबाई या महिलेनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरनं आरोपी मुलगा शरद सखाराम भोसले आणि सुना सविता शरद भोसले तसेच सुनीता दिनेश भोसले या तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रभाकर शिरसाट हे करतायत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी.